ही वेळ आहे साक्षी ऐकण्याची. वी विल वॉच दिस टेस्टिमनीज ऑफ लास्ट सैटरडे ऑन द टीव्ही स्क्रीन्स अँड ऑल्सो ऑन द एलईडी स्क्रीन्स. आणि आता आपण आपली नजर जी आहे एलईडी स्क्रीन कडे आणि टीव्ही स्क्रीन कडे लावूया. जे गेल्या शनिवारी प्रभू येशूने अद्भुत कार्य केलेले ते आता आपण पाहूया. सो एज यू वॉच दिस टेस्टिमनीज बी एनकरेज्ड अँड एक्सपेक्ट ग्रेट थिंग्स फ्रॉम गॉड दिस इव्हनिंग. आणि जसं आता या साक्षी तुम्ही पाहणार आहात, पाहत असताना प्रोत्साहित व्हा की देवबाप तुमच्याही जीवनात असं अद्भुत कार्य करेल. ते नाशिकला एका शाळेमध्ये प्रिन्सिपॉल आहेत. ओके. आणि त्यांचा मुलगा पुण्यामध्ये शिकायला आलेला आहे. त्याला अचानक ताप आला आणि तो ताप इतका वाढला की तो त्याच्या मेंदूत गेला. नंतर त्याला आयसीयू मध्ये ऍडमिट करण्यात आलं. तो अनकॉन्शियस होता, त्याला काही कळत नव्हतं. डॉक्टरांनी होप सोडले होते त्याच्यावरती. ओके. फिलिप म्हणून डॉक्टर होते, ते म्हटले की आता मेडिकल सायन्स काही करू शकत नाही, तुम्ही परमेश्वराकडे प्रार्थना करा. त्यानंतर मग ते एके शनिवारी इथे आले हे भाऊ. त्यांनी इथं प्रार्थना केली आणि ते म्हणतात एका दिवसात रविवारी लगेच त्यांनी डोळे उघडले. प्रभू येशूंनी लगेच त्याच्या जीवनामध्ये कार्य सुरू केलं आणि त्यांची मावशी आहे, त्यांच्या मावशीनी आशीर्वादी तेल लावून त्याच्यासाठी 5 दिवस प्रार्थना केली आणि आज तो आपल्या समोर उभा आहे, त्याला आता काही त्रास नाही. हालेलुया. सो व्हॉट डू यू से? हे सर्व येशू प्रभूचे. प्रभू येशूने एका दिवसात चमत्कार केला. एका दिवसात चमत्कार केला. तुला काय बोलायचं? बरं वाटतं. बरं वाटतं. आता कुणी बरं केलं? येशू प्रभूने. येशूने. सी दॅट. Bless him, Lord. Let your hand be upon his life, oh Father. ये सिस्टर के पति की तबीयत बहुत खराब थी और वो कहते हैं कि उनके टॉयलेट भी हो नहीं रहा था, पेट फूल गया था पूरी तरह, पर वो कहते हैं अंतिम समय में उन्होंने आशीर्वाद तेल लिया, सिस्टर ने उन्हें पिलाया और वो कहते हैं उसके बाद से उनका ऑपरेशन कैंसिल हो गया. प्रभु यीशु ने पूरी तरह आरोग्य दिया. म्हटलं की ऑपरेशन करावं लागेल, खूप रडून प्रार्थना केली रात्रभर त्या दिवशी. त्यांना टॉयलेट होत नव्हतं, उलटी होत नव्हतं, काहीच बाहेर पडत नव्हतं. डॉक्टर म्हटले पूर्णपणे आतडीला चिपकले ते, पण ते बापांनी त्या कडक कार्य केलं आणि तशा परिस्थितीत पेशंटला देवाच्या स्वार्थ सांगितले, शनिवारच्या सभेचा आशीर्वादित तेल देऊन ऍड्रेस दिला आणि ते बापांनी आरोग्य दिलं. थँक यू फादर फॉर टच. त्या म्हणतात की 3 वर्ष झाले त्या डायलिसिस वरती आहेत आणि त्या डायलिसिसच्या सोयांमुळे त्यांना हे एवढे त्रास झालेले आहेत. बट व्हॉट इज दिस? सगळी सूज आलेली. वेन मोठा हो गया उसका. ओके. वेन हो गया वो. हे वेन है. शनिवार को मैं यहां पे आई थी, प्रार्थना करी, मुझे बोला गले में लाइन डालना पड़ेगा. ओके. मैंने इधर प्रार्थना करा तो मुझे ये वेन मिला. हालेलुया. अच्छा, वेन मिला है. अब विश्वास बैठा है तो अभी 10 दिन हो गया मैं डायलिसिस पे नहीं है. नहीं है अभी. बंद किया मैंने. सी दिस. अभी कुछ तकलीफ नहीं है. तकलीफ नहीं है. हां, मैंने एक डायलिसिस नहीं किया तो पानी जमा हुआ था पेट में, मेरे पेट में पानी भी जमा. रोज करना पड़ता है. मैं 3 बार करना पड़ता है. हफ्ते में 3 बार करना पड़ता था. अभी 10 दिन हो गए नहीं किया. तकलीफ नहीं हो रहा है आपको? यीशु ने अच्छा किया है. और उन्होंने पहले ऐसे ही एक बार बंद किया था तो उनको बहुत तकलीफ हो गई थी. ब्लड वॉमिटिंग हुआ. ब्लड का ब्लड का हुआ था. 2 दिन में, मतलब 2 दिन में. मगर आज आप 10 दिन के बाद भी आपको कुछ नहीं हो रहा है, इसका मतलब क्या है? यीशु ने किया है. इनके शादी को 8 साल हो गए थे पर उन्हें संतान का आशीर्वाद नहीं था. जुलाई महीने में आपसे प्रेयर करवा के लिया और कहते हैं कि लॉर्ड जीसस खुद उनके सपने में आए थे. जो प्रार्थना है मैंने सुन ली है और वो कहते हैं कि वो अब गर्भवती हैं. प्रभु यीशु ने अद्भुत कार्य किया, इसलिए प्रभु के नाम. व्हाट इज दिस? हालेलुया. दिस इज गुड न्यूज़ कमिंग फ्रॉम गॉड. गॉड हैज ब्लेस्ड यू. आमेन आमेन आमेन. 2 मार्च को मैंने यहाँ पे एक टेस्टिमनी दिया था, तब पास्टर ने प्रेयर किया था, फिर खुद पास्टर यहाँ पार्किंग में आए थे स्क्रीन के सामने. हाँ. और पास्टर और जयश्री सिस्टर ने दोनों में भी मेरे ऊपर प्रेयर किया. और लास्ट मंथ में ही एक कोई तो पास्टर आए थे मेरे सपने में, उन्होंने कुछ तो प्रेयर किया. फिर मैंने सोचा नहीं ये जीजस हो गए. फिर वो फिर से आए और मुझे बोला हाँ कि मैं यीशु हो और आपको जो चाहिए वो मिल गया. और दिस मंथ मुझे ब्लेसिंग मिल गया. सो दिस चाइल्ड इज कमिंग फ्रॉम गॉड स्ट्रेट. ये मेरे जीसस का फ्रूट है. आमेन. तुम्ही आहे म्हणून आम्ही आहे. जेव्हा म्हणजे मला असं वाटतं कधी सॅटरडे येईल, कधी मंडेला, आणि मी कधी पास्टरांना आणि सिस्टरांना भेटेल. मला डॅडी नाही आहे पण
मला वाटतं की तुम्ही माझे डॅडी. यू आर माय डॉटर. ओके फ्रॉम टुडे डोंट वरी. सी दिस. पा सगळ्यांनी पा. हे बाबा. Mighty name of Jesus. Mighty name of Jesus. Yeshua Mahan now. If you say mighty name, there is no other name as mighty as Jesus. Yeshua nava itko mahan dusra kontai nav nahi. And devil knows it. Yes. Satanala he mighty. Oh. That's why he is listening. Ani manun to Satan aikto na. Thank you Jesus. Deval dhanyavad. Hallelujah. Hallelujah. Beloved people, now this is the time to hear the blessed and life-changing word of God. Priyano, attachi veda ahe devacha aashirvadit ani jeevan badalnara sandesh aiknyachi. So let us all join our hands and welcome God's anointed servants, Pastor Peter and Pastor Jayshree, with a mighty, mighty applause. Zorat taaliya vajun devacha abhishikta sevak Pastor Peter, Pastor Jayshree, ampan yanta swagat karuya. Praise the Lord. Devala dhanyavad. What a great joy today. Aaj kiti anandacha divas hai nahi ka? The whole church is decorated. Sampurna church apla navri sarka sajla hai. We are celebrating the 20th anniversary of our church. Ani aplya church cha 20va vardivas sadra karto apan. Give a mighty clap to Jesus. Tya Yeshu Kristala ek zora 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 madhe dali. Mighty clap to Jesus. Ek zora dali vajva. Devala dhanyavad. 3 days we are going to celebrate it. आणि 3 दिवस आपण चर्चचा वाढदिवस साजरा करणार आहोत. In fact 4 days. 4 दिवस उलट पक्षी. Today, tomorrow, Monday and again on Wednesday, that is the 25th. आज उद्या आणि परवा 3 दिवस सभा आहे. तिन्ही सभांमध्ये वाढदिवस साजरा करणार आहोत आणि त्या पश्चात बुधवारी पण करणार आहोत 25 तारखेला संध्याकाळी 5:30 पुढे. Praise God. देवाला धन्यवाद. And those who are going to give the seed of the season offering, you can put it in these boxes. Ji manse rututil uttam bijacha dan denar ahe ti ya dabyan madhe yeun taku shakta. Or you can put it in the basket. Nahi to tumcha kade tya toplya yetat tya toplyan madhe tumhi taku shakta. It's a special day. Khas khas divas ahe ha. After the meeting I'm going to pray over all these offerings. Ani sabha samplyanantar ya sagya danarpanavar mi prarthna karnar ahe. God will bless you. Ani dev tumhala aashirvad denar. 100 times he will bless. 100 padina dil beta dev tula. What you sowed he is going to give. He is going to multiply your sowing. Se kai tu perat ahes na tyahun 100 patina jast dev tula aashirvadit karel. Praise God. Manun devala dhanyavad. We'll open our Bibles to Exodus chapter 14 verse 13. Nirgamcha 14va adhyay ani tatla 13va vachan apan ya vela kaduya. And Moses said to the people, fear not, stand still and see the salvation of the Lord which he will show to you today. Hallelujah. Nirgam 14va adhyay 13va vachanamadhe asa lilay teva Moshe lokanna mhanala bhiu naka sthir ube raha ani parmeshwarache taran जे तो आज तुमच्या करता करणार आहे ते पहा. प्रेज गॉड. देवाला धन्यवाद. फियर नॉट. भीऊ नका. स्टँड स्टिल अँड सी द सॅल्वेशन ऑफ द लॉर्ड. स्थिर उभे रहा. उगे उभे रहा आणि देव देतोय ते तारण पहा. टुडे ही इज गोइंग टू सेव यू. आज तो तुला तारणार आहे. Because he is mighty to save. कारण तो तारायलाच महान आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Beloved people. माझ्या प्रियानो. The greatest weakness in this world is unbelief in the living God. या जगामध्ये सगळ्यात मोठा अविश्वास काय आहे तर जिवंत देवावर अविश्वास दाखवणं हा सगळ्यात मोठा. The greatest weakness in this world is unbelief in the living God. हा सगळ्यात मोठा अशक्तपणा आहे आजच्या जगामध्ये की जिवंत देवावर विश्वास न ठेवणं. But the greatest power in the world is faith in the living God. आणि जगातलं सगळ्यात मोठं सामर्थ्य हे आहे की जिवंत देवावर विश्वास ठेवणं. Praise God. म्हणून देवाला धन्यवाद. When you are in difficulty. जेव्हा केव्हा तुम्ही अडचणीमध्ये असाल. The world says. त्याला जग म्हणतं. Do something. काहीतरी कर बाबा. The neighbors say. शेजारी पाजारी पण म्हणतात. Do something. अरे काय तरी कर तू एवढा त्रासात आहेस. We think we must do something. आणि काही त्रास आपल्या जीवनात आले की आपल्याला सगळ्यांना जसं वाटायला लागतं की नाही काहीतरी केलं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे. But haven't you done more than something? अहो पण तुम्ही काहीतरी नाही बरंच काय आजपर्यंत केलेलं आहे ना. Has it worked? आणि त्यातनं काही निष्पन्न झालेलं आहे का. Many times. बऱ्याच वेळेला. Many things we cannot do. अनेक गोष्टी अशा असतात ज्या आपण करू शकतच नाही. You may do but you will not have fruits. आणि तुम्ही कदाचित कराल पण त्यातनं फळ मिळणार नाही. That's why. म्हणून you need to look to God.
God. तुम्ही देवाकडे पाहायची गरज आहे बेटा. Only he can do something. कारण देवच आपली भलाई करू शकतो. He can do more than something. आणि देव थोडं नाही तर त्याहूनही जास्त कितीतरी प्रमाणात करू शकतो. He can do many things. देव कितीतरी गोष्टी करू शकतो. God can do all things. परमेश्वर सर्वच करू शकतो. With man it is impossible but with God all things are possible. अहो माणसाला गोष्टी अशक्य आहेत कारण माणूस माणूस आहे पण देवाला सगळं शक्य आहे कारण देव देव आहे. Praise God. हालेलुया. Bible says, Bible manta, in Isaiah 59 verse 1, Yeshaya 59 tatla pahila vachan, is the Lord's arm shortened that they cannot help you? Parmeshwarache haat kay lahan ahet ki Parmeshwar tula sahaya karu shakat nahi? No. Asa nahi hai. God's hand is too big. Parmeshwarache haat far mothe hai. He will help you. Parmeshwar tula sahaya karel. You have to wait on God. Tu devacharni vaat paichi. Seek God. Devala mana basun shodaycha. Everything will fail on this earth. Baki sagya ya bhutalavar ya jagamadhe aplyala apayash denar ani apayash But God will not fail. पण ते मात्र आपल्याला कधी अपयश देणार नाही. I'm not talking about the calendar God. मी कॅलेंडर मधल्या देवांविषयी बोलतच नाही बरं का. I'm talking about the living God. मी बोलतो जिवंत देवाविषयी. The God who made the heaven and the earth. ज्या देवाने स्वर्ग निर्माण केलं पृथ्वी निर्माण केली. The God who made you and me. ज्या देवाने तुला निर्माण केलं मला निर्माण केलं. Many times. अनेक वेळा. Man takes harsh steps. माणूस काय करतो फार कडक अशा पायऱ्या उचलतो. He takes wrong steps. मनुष्य चुकीच्या पायऱ्या उचलतो बऱ्याच वेळा. He takes foolish steps. आणि मनुष्य मूर्खासारख्या पायऱ्या उचलतो अनेक वेळा. And he sinks in deeper and deeper in the mire. आणि त्या पायी काय होतं की मनुष्य अजून खोल खोल दलदलीमध्ये अडकत राहतो रुतत राहतो. And then he tries something else. आणि मग मनुष्य हे नाही तर ते नाही तर ते असे अनेक प्रयत्न करत राहतो. And only plunges into greater trials. आणि अजून मोठ्या मोठ्या अडचणींमध्ये अडकत राहतो. He flies to his friend. मनुष्य त्याच्या मित्रांकडे धावतो. He takes his advice. मनुष्य जाऊन आपल्या मित्रांचे सल्ले घेतो. And then goes to this person and that person. त्यानंतर मनुष्य याच्याकडे जा त्याच्याकडे जा आणायला भेट बनायला भेट मनायला भेट. Then goes by his own judgment. आणि मग स्वतःला जे काही ठीक वाटेल त्यानुरूप मनुष्य करतो. And finally ends up foolish. आणि सरते शेवटी मूर्खासारखी गत होते माणसाची. But पण if you could only learn to trust in God. जर फक्त आपण देवावर निमूटपणे विश्वास ठेवायला शिकून घेतलं ना. Everything will happen in your life. कल्याणच कल्याण आहे आयुष्यात तुझ्या काही होणार नाही असं नाही सगळं होईल. Everything will happen. काय पाहिजे तुला सगळं होईल तुझ्या आयुष्यात. Stop trusting in man. एक तर तू माणसांवर विश्वास ठेवणं आता सोडून दे. Start trusting on God. आणि देवावर विश्वास ठेवायला सुरुवात कर बर का. I have seen. मी बघितलं. Great men have gone down in their calamity. मोठे महान थोर मनुष्य स्वतःच्या जीवनात अडचणी आल्यानंतर खाली खाली गेलेले आहेत. Strong men have gone down in calamity. बलवान पहलवान माणसं अडचणी आल्यानंतर खाली पडलेली आहेत. Influential men have gone down in calamity. वशिला असलेली सुप्रसिद्ध माणसं संकट आल्यानंतर जमीन दोस्त झालेली मी पाहिली आहेत. But trusting men. परंतु माणसांवर विश्वास ठेवून. But those who trust God. परंतु हे सगळं माणसांवर विश्वास ठेवून पण जी माणसं देवावर विश्वास ठेवतात. Those who trust and wait upon God. आणि जी माणसं देवावर विश्वास ठेवून देवाचरणी वाट पाहतात. Simple people. साधी माणसं बरं का तुमच्या माझ्यासारखी भारी नाही. Ordinary people. साधी माणसं भारी नाही. They have come out of great trials. साधी साधी माणसं तुमच्या माझ्यासारखी मोठ्या मोठ्या संकटातून बाहेर पडतात. How? कशी? They trusted in God. कारण त्यांनी देवावर विश्वास ठेवला. They trusted in God. त्यांनी जिवंत देवावर विश्वास ठेवला आणि काही नाही. A wise man will die like a fool. एखादा शहाणा माणूस पण मरतो मूर्खासारखा. But a trusting man will not die like a fool. पण देवावर विश्वास ठेवणारा माणूस कधी मूर्खासारखा मरत नसतो. Praise God. हे लक्षात ठेवा बाकी शहाणी माणसं पण मरतात मूर्खासारखीच पण देवावर विश्वास ठेवणारी मूर्खासारखी मरत नाही. Praise God. म्हणून देवाला कोटी कोटी धन्यवाद. Bible says. Bible म्हणतं. In Exodus chapter 1. निर्गमचा पहिला अध्याय बरं का. Israel was in Egypt thousands of years back. Israel desh hota ani Israel ji loksankhya hoti Israel chi ti Misr deshamade kiti tari shekdo varsha gulamgirit hoti. They were enslaved. Gulam hote te Misr deya. Misr manje aajcha jo Egypt desh ahe tya deshat Israeli loka gulam hote ekekali. They worked under hard taskmasters. Ani far kadak mukadamancha hata khali Israeli lokanni Egypt deshamade kaam kelele ahe. And they experienced hard bondage. Ani far khadtar asa bandhan tyanna anubhavayla tithe miyalele ahe. They worked from dawn to dusk. Manje pahate pasun madhyaratri paryant tyanni kaabad
कष्ट केलेले आहेत. Worked very hard. फार काबाड कष्ट केलेले आहेत इजिप्त मध्ये. With little or no wages. आणि हातामध्ये मात्र फारसं काही पडलं नाही, फारसं वेतन नाही, मोबदला नाही, काही नाही. The mothers were prevented from giving birth to male children. आणि ज्या आया होत्या, स्त्रिया होत्या, त्यांना पुत्र संतानाला जन्म देण्यापासून रोखलं जायचं. They were said असं म्हटलं जायचं that you shall not give birth to a baby boy. की तुम्ही पुत्र संतानाला जन्म द्यायचा नाही. And any mother who gave birth to a baby boy, आणि कुठल्याही गर्भवती स्त्रीनं समजा पुत्र संतानाला जन्म दिला, he was soon killed or thrown into the river Nile. तर लगेचच त्या पुत्र संतानाला, त्या लहानशा मुलाला, बाळाला नाईल नदीमध्ये फेकून दिलं जायचं. दॅट वॉज द लॉ दॅट वॉज पास्ड इन इजिप्त बाय द विकेड किंग. अशा पद्धतीचा नियम इजिप्त देशाचा एकेकाळचा जो राजा फारो राजा, त्याने अशा पद्धतीचा नियम त्या काळामध्ये केलेला होता. द पीपल ऑफ इस्रायल सफर्ड अ लॉट. आणि अशा रीतीने इस्रायली माणसं इजिप्त देशामध्ये गुलामगिरी करताना भयंकर त्रासातून छळातून गेली. दे वर यूज्ड अँड चीटेड. त्यांचा वापर केला गेला, त्यांची फसवणूक करण्यात आली. दे वर टॉर्चर्ड. दे वर स्किन्ड अलाइव. त्यांचा छळ केला गेला, त्यांना त्यांची कातडी जिवंत सोलण्यात आली, बटाटे सोलतात तशी. दे कुड नॉट कम आउट ऑफ द बॉन्डेज ऑफ द रूथलेस किंग. आणि या निर्दयी राजाच्या बंधनातून गुलामगिरीतन इस्रायली माणसं बाहेर पडू शकत नव्हती. दे ट्राइड एव्हरीथिंग टू रन आउट ऑफ इजिप्त बट दे कुडंट. इस्रायली माणसांनी सगळे सर्वतोपरी प्रयत्न केले की इजिप्त देशातून आपण पळून जावं, पण त्यांना पळून जाता आलं नाही. बायबल सेज. मग बायबल असं म्हणतं इन एक्झॉडस 2:23-24 निर्गमाचा दुसरा अध्याय 23-24 वचन. दे ऑल cried out to God for help. त्यांनी सगळ्यांनी, त्या सर्व इस्रायली लोकांनी एकत्र मिळून देवाचा धावा केला की आता तूच आम्हाला मदत कर परमेश्वरा. From every house there was a cry to God. आणि प्रत्येक घरातनं परमेश्वराच्या नावाचा धावा ऐकू यायला लागला. Every family cried out to God. प्रत्येक इस्रायली परिवार इजिप्त देशाच्या गुलामगिरीमध्ये असताना शेवटी देवाकडे रडताना आणि मागताना ऐकू यायला लागला. Bible says God heard their cry. आणि बायबल म्हणतं की देवाने त्यांचं रडणं आणि त्यांचा धावा ऐकला. They all said. आणि ते सगळे म्हणाले. Oh God, help us. परमेश्वरा तू आम्हाला सहाय्य कर. We have no strength to come out of this hard bondage. का आमच्यामध्ये या कडक गुलामगिरीतनं बाहेर पडायचं सामर्थ्य नाहीये. If you don't help us. आणि परमेश्वरा जर तू आम्हाला सहाय्य केलं नाही. We will all perish surely in this land. का आमच्या सगळ्यांचा या इजिप्त देशामध्ये नाश होणार आहे, मग तर तू आम्हाला मेल्यातच जमा धर. God raised up one man whose name was Moses. असा सगळा धावा इस्रायली लोकांनी परमेश्वरा कडे केला, तर देवानी तो ऐकला. आणि देवानी काय केलं माहितीये? मोशे नावाचा एक माणूस देवानी उभा केला. God said, दे बोला, Moses, मोशे, through you I will deliver all the people of Israel out of the house of bondage. हे मोशे, तुझ्याद्वारे सगळ्या इस्रायली लोकांना मी इजिप्त देशाच्या गुलामगिरीतन बाहेर काढणार आहे. The king said, I will not let the people go. तर फारो राजा फार कडक हृदयाचा होता, तो म्हटला मी इस्रायली लोकांना सोडणार नाही, म्हणजे नाही. God by his mighty hand sent 10 plagues on Egypt. तर परमेश्वराने काय केलं? परमेश्वराने त्याच्या महान वरद हस्ताद्वारे 10 पीडा पाठवल्या मिसर, म्हणजे इजिप्त देशावर. And the king was fed up and frustrated. आणि शेवटी फारो राजा कंटाळला की या काय पीडा आहेत, या पीडा जाता जाईना. He set the people free. आणि मग फारो राजाने सरते शेवटी इस्रायली लोकांना सुटका दिली की तुम्ही जा एकदाचे. More than 6 lakhs people. आणि तुम्हाला माहिती आहे किती माणसं होती इस्रायली माणसं? 6 लाखांहून जास्त माणसं होती ती. All of them came out of Egypt in one day. सगळीच्या सगळी इस्रायली माणसं एका दिवसात इजिप्त देशातनं बाहेर आली. That is the power of God. हे जे काय आहे ना, याला देवातलं सामर्थ्य म्हणतात. That is the power of God. हेच देवातलं सामर्थ्य, जे कोणी करू शकत नाही ते देव करतो. What are you? You are just a family. Your needs are so little. अरे तुम्ही ते काय, तुमचं ते काय म्हणायचं, तू एकटा फार, तर काय 4 लोकांचा 8 लोकांचा तुझा परिवार, तुला हवं ते काय, थोडंफार हवं असेल देव देणार नाही का? If God can release 6 lakhs people. विचार करना बसल्या जागी जर देव 6 लाख लोकांना एका दिवसात सुटका देऊ शकतो. Will he not give you deliverance? तर तू कोण, तुझा परिवार कोण, तो तुला नाही का सुटका देणार? Surely he will give you deliverance. तो नक्की तुला सुटका देईल. तुझा परिवार आणि तुझी फॅमिली तर 6 लोकांची नाही, 6 लाख लोकांची नाही. Never was seen such a multitude of exodus coming out of a single country in one day. अशा पद्धतीने एका दिवसात 6 लाख लोकांचं निर्गम, निर्गम या शब्दाचा अर्थ सुटका, एका दिवसामध्ये 6 लाख लोकांची कधीही या जगाच्या इतिहासात पाहिली गेली नाही. बट आय दे वर क्रॉसिंग द डेझर्ट. पण जसं मग हे सगळे लोक बाहेर आले इजिप्त देश सोडून आणि रानात चालत होते. द किंग रिअलाइज्ड हिज फॉली.
फारो राजाला त्याची चूक कळली. The devil was working in the king. सैतान त्या राजाच्या डोक्यात काम करत होता. The king took all his best soldiers and with chariots and horses went after the poor Israelites. आणि मग फारो राजांनी काय करावं? फारो राजांनी लगेच त्याचा रथ काढला, त्याचे अति उत्तम असे सगळे घोडेस्वार काढले आणि सगळेच्या सगळे ते इस्रायली लोकांच्या मागे परत लागले. All the Israelites hastened to run from the clutches of Egypt. तर सगळी इस्रायली माणसं परत आता या इजिप्त देशाच्या राजाच्या आणि त्या लोकांच्या तावडीतनं सुटायचा प्रयत्न करायला लागली. But they were stranded in the desert. पण काय झालं? रानामध्ये ती सगळी अडकली. Because right in front of them was the Red Sea. रानामध्ये ती सगळी अडकली म्हणजे काय? तर रानामध्ये त्यांच्या समोर तांबडा समुद्र, रेड सी नावाचा एक सी आहे, समुद्र आहे, महासागर आहे, आजही आहे, त्या समोर ते येऊन उभे राहिले. And at the side were huge mountains. आणि दोन्ही बाजूंनी मोठे मोठे डोंगर, पुढे समुद्र. They could not scale the mountains. आता डोंगरांना तर ते सपाट करू शके ना, चढू शके ना. How can they go through the sea? बरं, पुढे महासागर आहे, सागरातन कशी यात्रा करणार आणि मागे फारो राजा आणि त्याचे सैनिक आहेत. Behind were the Egyptian army. What will they do? अडकले का आता इस्रायली माणसं रानामध्ये? परत अडकली कारण की मागे फारो राजा आणि त्याचे सैनिक, पुढे महासागर, दोन्ही बाजूंनी डोंगर. Let me tell you people. मला एक गोष्ट तुम्हा लोकांना सांगायची आहे. If one is disturbed and excited and not focused. एखादा माणूस जर विचलित झाला आणि त्याचं लक्ष जर सारखंच विचलित होत असेल. That person has not really touched God. तर त्या माणसाने अजूनपर्यंत खरोखर देवाला स्पर्श केलेला नाही असं म्हणावं लागेल. He has not sensed the power of God. त्या माणसाला देवाच्या सामर्थ्याचा अनुभव आजपर्यंत आला नाही असं म्हणावं लागेल. जर एखादा माणूस सारखंच त्याचं लक्ष विचलित होतं, तो सारखाच डिस्टर्ब होतो असं असेल तर. It was impossible, absolutely impossible to be saved. अगदी अशक्य होतं हे काम, अशक्य. आता इस्रायली लोक वाचणं अशक्य काय करणार त्यावेळेला? Everyone looked to Moses. मग सगळ्यांनी मोशे कडे पाहायला सुरुवात केली. Moses fell down on the ground. मोशे तर जमिनीवरच पडला. And he said, oh God. आणि मोशेने देवाचा दावा केला की परमेश्वरा, what shall I do? आता मी काय करू? You said, take these people out. तू मला म्हणाला की या सगळ्या इस्रायली लोकांना तू इजिप्त देशातनं बाहेर घेऊन जा. What shall I do now? आणि सगळेच्या सगळे बाहेर आले, आता मी काय करणार आहे? God said. तर देव बोलला परत. Moses. देव म्हणाला, मोशे, rise up. हे मोशे, उठ. Why do you cry? असं रडायचं नाही, जमिनीवर उभं पडायचं नाही. उडू बरा. Take that rod in your hand. तुझ्या हातामध्ये काठी आहे ना, ती घे बरं हातात. नाही, strike the waters of the Red Sea. आणि त्या तांबड्या समुद्राच्या पाण्यावरती काठी मार. Moses lifted up the rod. आणि मोशेने उचलली ना काठी आपली. And struck the Red Sea. आणि देव बोलला त्याप्रमाणे मोशेने ती काठी मारली त्या तांबड्या समुद्राच्या पाण्यावर. What happened? आणि काय झालं? Bible says. बायबल म्हणतं. The Red Sea was divided. तांबडा समुद्र दुभंगला. दुभंगला म्हणजे वेगळा झाला, वेगळा. Right before their eyes. डोळ्यांसमोर हे झालेलं आहे, त्यांच्या नजरेसमोर हे झालेलं आहे. यू कॅन सी इट, यू कॅन रीड इट इन द बायबल. एक तर तुम्ही बायबल मध्ये वाचू शकता आणि इतिहासात पण वाचू शकता. दिस इज नॉट मायथॉलॉजी, दिस इज रियल. या दंतकथा नाही आहेत, या खऱ्या घडलेल्या गोष्टी आहेत. इस्रायल पास टू द रेड सी ऑन द ड्राय ग्राउंड. आणि तांबडा समुद्र दुभंगला तर मध्ये वाट तयार झाली आणि त्या कोरड्या वाटेवरनं इस्रायली लोक चालत चालत पार गेले. When they reached on the other side. आणि जेव्हा इस्रायली माणसं चालून पार गेली समुद्राच्या पलीकडे. They were still grumbling. तरी इस्रायली माणसं कुरकुर कुरकुर करत होती. Okay, God did divide the Red Sea. की ठीक आहे ठीक आहे म्हणे, देवाने तांबडा समुद्र दुभंगला. Now what? आता पुढे काय? The mighty Pharaoh and his army are also coming through the dry land. आता हा फारो राजा आणि त्याचे सैनिक पण आपल्या मागे येतातच आहेत. What will happen now? आता काय होणार आपलं? But God allowed them to enter the waters. मग देवाने काय केलं माहितीये? देवाने फारो राजाला त्याच्या सैनिकाला त्या वाटेत येऊ दिलं जी वाट तयार झाली होती त्या वाटेत. When all the chariot and the horses and the soldiers entered in the path in the Red Sea. आणि ज्या क्षणाला तांबडा समुद्र दुभंगून तयार झालेल्या वाटेमध्ये फारो राजा आणि त्याचे सैनिक आणि रथ सगळे आले. God brought back the waters on them. त्या क्षणी देवाने तो तांबडा समुद्र परत त्या वाटेवर आणला. Every one of them was drowned. आणि बुडाले ना सगळेच्या सगळे इजिप्त देशातले, तो राजा, ते सैनिक सगळे. That is how Israel was saved. आणि इस्रायल लोक, इस्रायली लोक मात्र वाचले अशा पद्धतीनं. Today आज that land of Israel exists. तो इस्रायलचा देश अजूनही अस्तित्वात आहे. माहिती ना, इस्रायल नावाचा एक देश आहे. Our country is a friend of Israel. आणि आपला भारत देश इस्रायली देशाचा मित्र आहे. Today both the nations are alive. आज भारत देश जिवंत आहे, इस्रायल देश पण जिवंत आहे. Egypt is there. आज मिस्र देश आहे. But इजिप्त आहे.
They know. पण त्यांना माहिती आहे. The living God stood for Israel at that time. जिवंत देव इस्रायल साठी त्या काळी उभा राहिला हे इजिप्त देशाला आजही माहिती आहे. Ask a Jew in Israel and he will say. इस्रायल देशामध्ये यहुदी नावाचा समाज राहतो त्या यहुदी माणसाला विचारा तो यहुदी माणूस म्हणेल. God divided the Red Sea for us. ओ देवाने आमच्यासाठी तांबडा समुद्र दुभंगला असं सांगेल तो. That is why and that is how we are alive today. आणि अशा रीतीने तर आज आम्ही यहुदी समाज आणि इस्रायल देश जिवंत आहोत. That same God is here tonight. Those dev, as ratri itai. He is your God also. So tujhai dev hai. He is here to help you. तो तुला इथे मदत करायला आलाय लक्षात आलं का तो देव किती मोठा आहे. Don't lose hope. नका ना असे निराश हो. Yes, the devil is unleashing his rage and destruction against God's people. मलाही माहिती आहे की देवाच्या लोकांविरुद्ध सैतान त्याचे चाबूक आणि त्याचे बाण असे सोडतोय अलीकडे. Because he knows his time is short. कारण सैतानाला कळलेलं आहे की सैतानाची वेळ आता फार कमी आहे. But don't worry. पण तुम्ही नका टेंशन घेऊ. God is on your side. ओ देव तुमच्या बाजूने आहे. He will help you. देव तुम्हाला मदत करेल. Don't worry. नका एवढं टेंशन घेऊ काळजी करूच नका मी सांगतो तुम्हाला. Are you experiencing strange attacks? तुम्हाला काहीतरी असे विचित्र हल्ले स्वतःवर झाल्याचा अनुभव येतोय का? Both physical and spiritual day and night. शारीरिक रीतीने हल्ले होत आहेत आत्मिक रीतीने हल्ले होत आहेत आजारी काय पडतोय हे काय दुखतंय ते काय दुखतंय असं अकस्मात होत आहे का? Are you becoming helpless and defenseless? आणि तुम्ही निसहाय होत आहे का तुम्हाला स्वतःचा बचाव करता येत नाहीये का? See God. मी एकच सांगतो देवाला शोध बाबा. You have to just stand still and see the salvation of the Lord. भाई आणि बाबा शांत उभे राहा देव देतो ते तारण गपचूप बघा. जस्ट लुक. काही करायचं नाही बुद्धी तर वापरायचीच नाही देव देतो ते तारण बघायचं. जस्ट वेट अँड सी हाऊ गॉड विल वर्क आउट डिलिव्हरन्स ऑन युअर साइड. वाट बघायची की देव माझ्या बाजूनी कसं कार्य करणार आणि मला सुटका देणार. बाकी डोकं वापरायचं नाही बुद्धी वापरायची नाही काही वापरायचं नाही. थिंग्स मे सीम इम्पॉसिबल फॉर यू. गोष्टी तुला अशक्य वाटतील अवघड वाटतील की नाही नाही आता होणार नाही अशक्य अवघड आहे असं कुठं होतं का वगैरे वगैरे. युअर प्रोग्रेस मस्ट हॅव स्टॉल्ड. आणि कदाचित तुझी प्रगती थांबली असेल. बट गॉड सेज. पण देव म्हणतो. ट्रस्ट ऑन मी. माझ्यावर विश्वास ठेव रे. हॅव फेथ ऑन मी. माझ्यावर भरोसा टाक रे. मूव फॉरवर्ड इन युअर लाईफ. आणि आयुष्यामध्ये पुढे जा रे. व्हेन द डेव्हिल कम्स. जेव्हा सैतान येईल. आय विल रेज अप अ स्टँडर्ड फॉर यू. मी त्या सैताना विरुद्ध तुझ्यासाठी उभा राहीन म्हणतो देव. आय विल क्रिएट मिरेकल्स फॉर यू. आणि मी तुझ्यासाठी चमत्कार निर्माण करीन म्हणतो दे. आय विल डिवाइड वॉटर्स फॉर यू. मी तुझ्यासाठी पाणी परत एकदा दुभंगीन म्हणतो दे. आय विल डिफीट युअर एनिमी सेज द लॉर्ड. मी तुझ्या शत्रूंना पराजय करीन म्हणतो दे. सो प्रेयर इज व्हेरी एसेंशियल. तर येतंय ना लक्षात प्रार्थना फार गरजेची आहे. बट ओबिडियन्स ऑल्सो इज एज एसेंशियल. पण देवाचं आज्ञा पालन करणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आणि गरजेचं आहे. बायबल सेज. बायबल म्हणतं. व्हेन गॉड मेड अ फर्स्ट पेरेंट्स ऑन दिस अर्थ. बरं का परमेश्वराने या जगात जेव्हा पहिला पुरुष आणि पहिली स्त्री निर्माण केली. दे डिपेंडेड ऑन गॉड फॉर एव्हरीथिंग. पहिला पुरुष आणि पहिली स्त्री मानवजातीची सुरुवात एका पुरुषाने आणि एका स्त्रीने झाली ना तर ते दोघे त्यावेळेला देवावरच सगळ्यासाठी अवलंबून राहत होते. देयर रिलेशनशिप वॉज एज अ फादर टुवर्ड्स द चिल्ड्रन. आणि त्यांचं देवाशी नातं असं होतं की जणू देव बाप आहे आणि देवाची मुलं आहेत पहिला पुरुष आणि पहिली स्त्री. But पण दे लिसन टू द वॉइस ऑफ द डेव्हिल. किंतु परंतु त्यांनी सैतानाचा आवाज म्हणजे वाणी ऐकली. अँड सिन अँड डेथ केम इन टू द वर्ल्ड. त्यापैकी काय झालं या जगात पाप घुसलं आणि प्रत्येक माणूस मरू लागला. थिंग्स हॅव बिकम डिफिकल्ट फॉर अस. आज आपल्यासाठी गोष्टी किती अवघड झाल्यात इकडे तिकडे जरा नजर मारा तुमचं तुम्हाला कळेल. थिंग्स आर बिकमिंग वर्स. फार अवघड झालेलं आहे आजचं जगणं. पेरिलस टाइम्स हॅव कम अपॉन अस. फार वाईट काळ आपल्यावर आलेला आहे बेटा. बट यू डोंट नीड टू बी अफ्रेड. पण तुम्ही काळजी करायची गरज नाही. बिकॉज आणि घाबरायची तर गरजच नाही कारण जीसस वॉज सेंट फॉर यू अँड फॉर मी. येशूंना तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी पाठवण्यात आलंय. ही केम टू सेव्ह यू. येशू तुला तारायला आलेत. Jesus means savior. Yeshu manje tarnara. Jesus means savior. Yeshu manje tarnara. That's what God said. Mukti moksha denara asa dev bolla. Fear not. Bhiu naka. Stand still. Shant raha. See the salvation of the Lord. Shant ube raha ani dev deto te taran pa hes dev bolla. Salvation of the Lord you see it. देवाचं तारण तुम्ही पहा. हु इज दिस सल्वेशन. कोण आहे देवाचं तारण. ही इज जीसस. काय आहे देवाचं तारण. देवाचं तारण येशू आहे. गॉड इज सेइंग सी जीसस. तर देव म्हणतोय जणू येशू कडे पहा. जीसस केम अँड टुक द सिन्स ऑफ द होल वर्ल्ड. येशू आले आणि येशूंनी संपूर्ण जगाचं पाप घेतलं. ही डाइड फॉर अस ऑन द क्रॉस ऑफ कॅल्वरी. येशू ख्रिस्त काल्वरीच्या वधस्तंभावर आपल्या सगळ्यांसाठी मरण पावले. पेड फॉर आवर सिन्स. येशूंनी आपल्या पापांची किंमत मोजली बरं का. यू डोंट नीड टू वरी अबाउट युअर सिन्स. तुम्ही तुमच्या पापांविषयी न टेंशन घेऊन
बसायची गरज नाही की मी पापी आहे, मी पाप केलंय, मी पापी आहे, मी पाप केलंय. व्हाट शुड आय डू, व्हाट शुड आय डू, मी काय करू, मी पापी आहे, मी काय करू, मी पापी आहे, माझ्याकडनं पाप झालंय, मी काय करू, असं टेन्शन घेऊ नका. सम पीपल देन स्टार्ट डिस्ट्रीब्युटिंग क्लोथ्स अँड डुईंग गुड वर्क्स. आणि मग त्यापाई काही माणसं चांगली समाज कार्य करायला सुरुवात करतात आणि सत्कार्य करायला सुरुवात करतात. ऑल योर सोशल सर्व्हिस विल नॉट टेक इट टू हेवन. कपडे वाटप काय, शिधा वाटप काय, अन्न वाटप काय, पण ती सगळी सत्कार्य तुम्हाला स्वर्गात नेऊ शकत नाहीत बरं का. ओनली द ब्लड ऑफ जीसस विल वॉश अवे युअर सिन्स. फक्त येशूचं रक्तच तुझं प्रत्येक पाप धुऊन काढू शकतं आणि काढेल. अँड ही विल टेक इट टू हेवन. आणि येशूच तुला स्वर्गात घेऊन जाऊ शकतात आणि घेऊन जातील. बायबल सेज, बायबल म्हणतं इन सेकंड कोरिंथियन्स 5:15, दोन करीन पाचवा अध्याय पंधरावं वचन, जीसस इन्क्लुडेड एव्हरीवन इन हिज डेथ. येशूंनी आपल्या स्वतःच्या मृत्यूमध्ये प्रत्येक माणसाला सामावून घेतलं. सो दॅट एव्हरीवन कुड ऑल्सो बी इन्क्लुडेड इन हिज लाईफ. अशासाठी की प्रत्येक मनुष्य येशूंच्या जीवनात सुद्धा समाविष्ट व्हावा. अ फार बेटर लाईफ दॅन पीपल एव्हर लिव्हड ऑन देअर ओन. आणि माणसांनी स्वतःच्या शक्तीवर जे काही जीवन जगलेलं आहे त्याहून कितीतरी पटीनं चांगलं जीवन येशूंमध्ये माणसाला मिळतं. प्रेज गॉड, म्हणून देवाला धन्यवाद. बायबल सेज, बायबल म्हणतं इन टायटस 2:11, तितास पत्र दुसरा अध्याय आणि 11 वचन, द ग्रेस ऑफ गॉड दॅट ब्रिंग्स सॉल्वेशन टू ऑल मॅनकाइंड हॅज अपीयर्ड. देवाची कृपा जी संपूर्ण मनुष्य जातीला मोक्ष आणवते ती कृपा एके दिवशी व्यक्त आणि प्रगट झाली बर का. प्रेज गॉड, म्हणून देवाला धन्यवाद. एक्सॉडस 14:14 सेज, निर्गमाचा 14वा अध्याय 14वंच वचन असं म्हणतं, द लॉर्ड शॅल फाइट फॉर यू. परमेश्वर तुझ्यासाठी लढे. द लॉर्ड शॅल फाइट फॉर यू. परमेश्वर तुझ्यासाठी लढे. अँड यू शॅल होल्ड युअर पीस. आणि तू शांत राहशील. प्रेज गॉड, तू तुझी शांती सोडायची नाही. का सोडायची नाही, कारण प्रभू तुझ्यासाठी लढे. आर यू सेइंग पास्टर आय कॅनॉट मूव्ह फॉरवर्ड. तुम्ही असं म्हणताय का बसल्या जागी नाही नाही पास्टर मला तर काही जमेच ना, आता मला पुढे जाता येईना. बिकॉज देअर बिफोर मी इज अन इम्पॉसिबिलिटी. कारण माझ्या समोर पण असं सगळं अवघड अशक्य होऊन बसलेलं आहे. आय कॅनॉट गो बॅक पास्टर. आणि मला पाठीमागे माघार पण घेता येत नाही. बिकॉज देअर इज अ श्युअर डिस्ट्रक्शन. कारण माझ्या माघारी तर माझा पूर्ण नाशच आहे. आय कॅनॉट गो टू द राईट नॉट टू द लेफ्ट. मला डावीकडे जाता येईना, उजवीकडे जाता येईना. बिकॉज ऍट द राईट हँड साइड आय एम शट अप बाय मेनी हिंड्रन्सेस. कारण की उजव्या हाताला माझ्या अनेक अडचणी ऑलरेडी आलेल्या आहेत. अँड ऑन द लेफ्ट साइड आर मेनी एनिमीज. आणि डाव्या हाताला माझे अनेक शत्रू उभे आहेत. तर मला पुढे जायला होईना, मला मागे जायला होईना, डावीकडे जायला होईना, उजवीकडे जायला होईना. द सेम वर्ड दॅट गॉड स्पोक टू इस्रायल इज स्पीकिंग टू यू टुनाइट. तर ते शब्द जे देवाने इस्रायली लोकांना तेव्हा सांगितले ते शब्द देव आज रात्री तुला सांगत आहे. व्हॉट इज ही सेइंग. आता लक्षात घे, देव तुझ्याशी डायरेक्ट बोलतोय. देव काय म्हणतोय, माय सन माय डॉटर. देव म्हणतोय माझ्या मुला माझ्या मुली. स्टँड स्टील अँड सी माय सॉल्वेशन वर्कड आउट फॉर यू. शांत उभा राहा बरं, शांत उभी राहा बरं, आणि माझं तारण जे मी तुझ्यासाठी देऊ करत आहे ते बघत राहा. गॉड सेज बी काम. देव म्हणतो शांत हो, शांत हो. डोंट टेक टेंशन. देव म्हणतो शांत हो, टेंशन नको घेऊ. डोंट बी रेस्टलेस. शांत राहा, शांत नको होऊ. इट विल अफेक्ट युअर माइंड, इट विल स्पॉइल युअर माइंड. बेचैन होऊ नको. Just calm yourself. त्रास व्हायला लागेल, मानसिक त्रास व्हायला लागेल. स्वतःला शांत कर बरं. क्लोज युअर आयज. डोळे बंद कर बरं. And say Jesus. डोळे बंद कर आणि म्हणा येशू. Please help me. म्हणा म्हणा, डोळे खरा बंद आणि म्हणा एकदाच येशू मला मदत करा. Please help me. बोला बोला येशू मला प्लीज मदत करा. I will not anymore strive. आता याच्या पुढे मी झटणार खपणार नाही. I will trust on you. याच्या पुढे मी आता तुझ्यावरच विश्वास ठेवणार आहे. See what is happening. बघा काय होतं आता. You are feeling so relaxed. किती तुम्हाला बरं वाटायला ऑलरेडी. When Jesus is with you, there is nothing to worry. असं होतं जेव्हा केव्हा येशू आपल्या बरोबर असतात ना, टेन्शन घ्यायचं काही कारणच नसतं. यू कॅन रिलॅक्स, यू कॅन स्लीप इन पीस. तुम्ही अगदी आरामामध्ये शांतीने झोपू शकता जेव्हा येशू आपल्या बरोबर असतात तेव्हा. बिकॉज ऑफ जीसस, येशू मुळे आय एम फ्री फ्रॉम डिस्टर्बन्स. आज मी सगळ्या डिस्टर्बन्स पासून, सगळ्या त्रासापासून मी मुक्त आहे. येशूंच्या जीवावर माझी शांती आहे. बिकॉज ऑफ जीसस आय एम फ्री फ्रॉम एव्हरी इंटरफेरन्स ऑफ द डेव्हिल. येशूंमुळे मी सगळ्या सैतानी अडचणीपासून मोकळा आहे. बिकॉज ऑफ जीसस आय एम फ्री फ्रॉम एव्हरी इंटरप्शन ऑफ द डेव्हिल. येशूंमुळे सगळ्या सैतानी अडचणींपासून, सैतान जे काही विरोध करतो, हल्ले आणतो, त्याच्यापासून मी मुक्त आहे. नो बडी कॅन डू विचक्राफ्ट ऑन मी. कोणी माझ्यावर चेटू करणी करू शकत नाही. नो बडी. कोणी नाही, कोणी नाही. नो पॉवर ऑफ द डेव्हिल कॅन टच मी. एकही सैतानी शक्ती मला हात लावू शकत नाही. बिकॉज जीसस इज विथ मी. एकमेव कारण त्याच्या मागे,
येशु माझ्या बरोबर आहेत. इफ जीसस इज विथ यू, तर जर येशू तुझ्या बरोबर राहायला लागले, नोबडी कॅन डू विचक्राफ्ट ऑन यू. समजलं ना मग, कोण तुझ्यावर काय चेटूक करणे जादू टोणा करू शकणार आहे? यू शॅल बी स्टेडी, यू शॅल नेव्हर शेक. मग तर तू एकदम शांत उभा राहणार, तू कधी हलणार नाही, हादरणार नाही. यू शॅल बी सिक्योर इन जीसस, आणि येशू मध्ये तुम्ही सुरक्षित राहणार. बट सी दॅट यू फिक्स युअर आयज ऑन जीसस. पण एक मात्र नक्की कराल बरं का, काय कराल? येशूंवर आपले डोळे स्थिर ठेवाल. देन यू शॅल नॉट बी मूव्ड. बघाल तर येशू कडे, चाल तर येशूंकडे, मग तुम्ही हलणार नाही, आदरणार नाही. बिलव्हड पीपल, माझ्या जमलेल्या प्रियानो, अँकर युअर लाईफ ऑन द वर्ड ऑफ गॉड. स्वतःच्या जीवनाचा सुकाणू देवाच्या शब्दाला बनवा. फाइंड युअर सिक्युरिटी इन जीसस. स्वतःचं संरक्षण येशूंमध्ये शोधून घ्या बरं का. कास्ट युअर केअर्स अपॉन जीसस. स्वतःच्या काळजा येशूच्या पायाशी टाका. फॉर ही केअर्स फॉर यू. आणि येशूंना तुमची काळजी आहे. कॉल ऑन टू हिम इन द डेज ऑफ युअर ट्रबल. संकट समयी येशूच्या नावाचा धावा करा. अँड ही विल answer you. आणि येशू तुम्हाला उत्तर देतील. Be rooted and grounded in him. येशू मध्ये मुळावलेले रहा. Nothing will happen to you. काय होणार नाही तुला? काय म्हणजे काय होणार नाही? Nothing will happen to you. काय नाही होणार? काही होणार नाही. गॉड इज इन कंट्रोल. देवाचा ताबा आहे तुझ्या जीवनावर बेटा. गॉड इज इन कंट्रोल. देवाचं नियंत्रण आहे तुझ्या जीवनावर. तुला काही म्हणजे काही म्हणजे काही होणार नाही. वन पर्सन टोल्ड मी. एका व्यक्तीने मला सांगितलं. पास्टर, आय फेल्ट दॅट आय हॅड लॉट्स ऑफ एक्सपिरियन्स इन लाईफ. मला असं वाटलेलं की नाही, माझ्या जीवनात मला खूप सारे अनुभव आलेले आहेत. अँड आय कुड वेल फिगर आउट द बेस्ट कोर्स ऑफ ऍक्शन टू बी टेकन इन मोस्ट ऑफ माय सिच्युएशन. आणि आता एवढे सारे अनुभव माझ्या जीवनात आलेले आहेत, तर माझ्या जीवनात कुठलीही जरी परिस्थिती उद्भव तरी माझं मला कळणार आहे की आता मी काय पायरी उचलायची. दॅट इज वाय आय नेव्हर थॉट अपॉन गॉड. आणि म्हणून मी देवाचा विचार कधी केलाच नाही. बट वन्स इट सो हॅपन्ड, पण म्हणे एकदा असं झालं, दॅट आय बिगॅन टू हॅव ट्रबल्स इन द वर्क प्लेस. मला माझ्या ऑफिस मध्ये त्रास व्हायला लागला. अँड आय थॉट दॅट आय वुड कम आउट ऑफ इट. आणि मला असं वाटलं की नाही, मी माझ्या स्वतःच्या शक्तीवर डोकं लढवून वगैरे बाहेर येईन. बट इट बिकेम वर्स. पण नाही ना, माझा ऑफिस मधला त्रास दिवसेंदिवस वाढतच चालला. आय ट्राईड एव्हरीथिंग पॉसिबल. म्हणे मी सगळे प्रयत्न केले शक्यतोपरी. But it never worked. पण होईस ना माझं काम ऑफिस मध्ये. I was slowly losing my compose. आणि हळूहळू ना माझ्या मध्ये शांती गेली माझी. I started drinking. आणि मी दारू प्यायला लागलो. I never thought it would have such a toll on my life. हळूहळू मी दारूचं व्यसन करायला लागलो. म्हणे मला माहितीच नव्हतं की या सगळ्याचा असा गैरपरिणाम माझ्या आयुष्यावर होईल. His wife told him. मग त्याची बायको त्याला म्हणाली. You are the one who could wiggle out of every crude situation. की अहो, तुम्ही तर सगळ्या परिस्थितीत कुठला ना कुठला मार्ग काढून बाहेर पडायचा. But I just simply did not know what to do, he said. पण म्हणे नाही, त्यावेळेला मला कळेच ना की मी काय करू या परिस्थितीत बाहेर पडायला. He became very sick. आणि मग त्या सगळ्यामध्ये तो फार आजारी पडला. And he was about to lose his job. आणि आता त्याची नोकरी पण जाणार असे दिवस आले. Because it was affecting his work. अशी परिस्थिती निर्माण झाली कारण की त्याच्या कामावर सगळा परिणाम व्हायला लागला. त्याचं काम नीट होईना ऑफिस. He was rushed to the hospital. मग हा आजारी पण पडायला लागला, तर त्याला दवाखान्यात नेलं. Doctor said he is under severe depression. डॉक्टरांनी त्याला तपासलं, तर डॉक्टर म्हटले याला भयंकर डिप्रेशन, म्हणजे नैराश्य आलंय नैराश्य या माणसाला. He called all his friends. हा हताश झालेला माणूस आहे, तर त्याने सगळ्या मित्रांना बोलवलं आपल्या. They tried to encourage him. त्याच्या सगळ्या मित्रांनी यार दोस्तांनी त्याला प्रोत्साहन द्यायचा प्रयत्न केला की नाही तू दमाने राह, तू धीराने राह, आणि असं कर आणि तसं कर. But it didn't work. पण मित्रांच्या त्या सगळ्या सांत्वनातनं त्याला काही सांत्वन मिळालं नाही. He said out of frustration. मग तो म्हटला मी फार कंटाळलो, मी फार वैतागलो. I knew about your meeting but I never came. आणि म्हणे की मला तुमच्या सभेविषयी माहिती होतं पास्टर पीटर, शनिवारची सभा मला माहिती होती, मी ऐकून होतो, पण मी कधी आलो नव्हतो. But that was the time. तर म्हणे त्यावेळेला when I was completely shattered. संपूर्णपणे जेव्हा मी बर्बाद झालो, बर्बाद. I came walking to your meeting. मग मी चालत चालत तुमच्या शनिवारच्या सभेला यायला निघालो. And he said when I saw the crowd. आणि म्हणाला मी इथे पहिल्यांदा शनिवारी आलो, लोकांची गर्दी मी पाहिली. When I heard the testimony. आणि लोकांनी ज्या साक्षी दिल्या त्या मी ऐकल्या. I said here is the living God. मग त्यानंतर मी म्हणालो की बघा हा इथे जिवंत देव आहे. Here is the living God. म्हणतो तेव्हा मी म्हणालो माझ्या स्वतःला की बघ इथं हा जिवंत देव आहे. आय गेव माय हार्ट टू जीसस. आणि म्हणतो मी त्या दिवशी तुमच्या शनिवारच्या सभेमध्ये येशूंना माझं हृदय मी दिलं. अँड ही सेड. आणि म्हणतो आय टोल्ड द लॉर्ड. मी प्रभूंना म्हणालो. आय हॅव फेल्ड. की मी अपयशी ठरलो. आय डोंट नो व्हॉट टू डू. मला जमलं नाही, मला कळलं नाही मी काय करावं. आय डोंट नो व्हॉट टू डू बट आय एम ट्रस्टिंग ऑन यू. माझं तर डोकंच आता चालत नाहीये, पण मी तुझ्यावर विश्वास ठेवत आहे. यू टेक चार्ज ऑफ माय सिच्युएशन. तू माझ्या परिस्थितीचा ताबा घे, तू माझ्या जीवनाचा ताबा घे. ही सेड एट दॅट मोमेंट. आणि म्हणतो त्या क्षणाला सच अ स्ट्रेंथ केम इन टू मी. अशी ताकद आली ना माझ्या मध्ये. दॅट ऑल माय डिप्रेशन व्हॅनिश्ड. म्हणतो माझं सगळं नैराश्यच निघून गेलं, सगळं डिप्रेशनच गेलं. द लव्ह ऑफ जीसस एनवलप्ड मी. आणि येशूच्या प्रेमाने हे मला जे
भरून भरलंय की काय सांगू. द पावर ऑफ जीसस हील्ड मी. आणि येशूच्या सामर्थ्याने जे मला आरोग्य दिलं ते मी बराच झालो कायम. ही सेड आय कास्ट माय केअर ऑन दॅट सॅटरडे अपॉन जीसस. आणि म्हणतो त्या शनिवारी मी इथे आलो आणि माझ्या सगळ्या काळजा मी येशूंच्या पायी टाकल्या. अँड आय सेड आय विल नॉट डू एनिथिंग. आणि म्हणालो की याच्या पुढे मी काही करणार नाही. द लॉर्ड टूक केअर ऑफ एव्हरीथिंग. आणि म्हणे प्रभूंनी सगळं सांभाळलं. The Lord took care of everything. प्रभूंनी सगळं सांभाळलं म्हणे माझ्या जीवनात. Somebody said. तर कोणीतरी म्हणालं. Pastor, what to do when I don't know what to do? पास्टर जेव्हा मला कळत नसतं काय करायचं तेव्हा काय करायचं. Just do what you know to do and that is trusting on Jesus. आता तेव्हा काय करायचं म्हणजे काय करायचं जे तुला करता येतं ते करायचं. तुला काय करता येतं ईश्वर विश्वास ठेवता येतो ना ते करायचं. Praise God. कळलं ना काय करायचं काय काय नाही करायचं. आणि डोकी तर अजिबात चालवायची नाही. देवावर येशूंवर विश्वास ठेवायचा. Praise God. संपलं बाकी काय करायचं नाही. He said in a month's time. तो म्हणतो एका महिन्याभरात. The one who harassed him was transferred into another place. माझ्या ऑफिस मध्ये जो माणूस मला छळ छळ छळत होता ना त्याचीच बदली झाली. And in his place came somebody who was very good to me. आणि त्याच्या जागेवरती एक असा माणूस आला जो माझ्याशी इतकं चांगलं वागत होता की काय सांगू. He said all my confusion left, all my anxiety left. आणि म्हणतो पास्टर माझा सगळा गोंधळ गेला माझा सगळा त्रास टेन्शन सगळं गेलं. I didn't have to leave that job. काय मला माझी नोकरी बिकरी सोडावी लागली नाही. I didn't have to work it out or figure it out. काही मला डोकं चालवावं लागलं नाही की आता मी काय करू आता मी असंच करतो आणि तसंच कर काही करावं लागलं नाही. God did it all. देवाच्या चरणी सगळं सोडलं. देवाने सगळंच केलं. The Lord says stand still and see the salvation of the Lord that I'm going to do it for you. तेच परमेश्वर आज सायंकाळी आपल्या सगळ्यांशी परत परत बोलत आहे. काय की शांत मारा आणि मी देतो ते तारण गपचूप बघ. प्रेज गॉड असं देव बोलतोय. बायबल स्पीक्स ऑफ अ वुमन विथ ब्लीडिंग ट्रबल. बायबल मध्ये एका रक्तस्त्रावी स्त्री विषयी लिहिलंय. रक्तस्त्राव म्हणजे तिला सारखं अंगावरनं रक्त जायचं. शी हॅड बीन टू द बेस्ट डॉक्टर इन टाउन. सारखा बाईचा त्रास व्हायचा आणि गावातल्या अति उत्तम डॉक्टरांकडे बाई जाऊन आली. But none could heal her. एक डॉक्टर म्हणून सोडला नाही पण तिला आरोग्य काही मिळालं नाही. She wasted 12 years trying. बरं 12 वर्ष बाईने यामध्ये वाया घालवली. 12 वर्ष तिला हा त्रास चालू. Finally she stopped trying. सरते शेवटी तिने सगळे प्रयत्न सोडले. Not because she trusted on God but because her money got over. तिने देवावर विश्वास ठेवला म्हणून प्रयत्न सोडले नाही तर तिचा पैसा संपला म्हणून तिने प्रयत्न सोडले की आता पैसा नाही तर डॉक्टर नाही. People will never stop trying till the last rupee is gone. लोकांचा हिशोब असाच असतो जोपर्यंत बँकेतला शेवटचा पैसा संपत नाही तोपर्यंत माणसं डॉक्टरांकडे जाऊन 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 प्रयत्न करतच राहतात. People will never stop trying till the last doctor in town says no hope. आणि पार अगदी गावातला किंवा अख्ख्या राज्यातला शेवटचा डॉक्टर हात टेकून आशा सोडत नाही तर आपण बाबा आणि बाई डॉक्टरकडे जाणं सोडत नाही. People will try every tantric, everybody who will try to help them out. डॉक्टर नाही तर मग माणसं काय करतात कोणी तांत्रिक बाबाकडे जा ह्याच्याकडे जा त्याच्याकडे जा त्याला विचार याला विचार हा म्हणतो असं कर ते कर. फायनली शेवटी She said, I have to meet Jesus. ती म्हणाली कोण ही रक्तस्त्रावी बाई 12 वर्षापासूनची म्हणली नाही मला येशूंना आता भेटावंच लागेल. फायनली एव्हरीबडी वॉन्ट्स जीसस. तेच मला म्हणायचं आहे सरते शेवटी येशूंना सगळ्यांना भेटावं नाही भेटावंच लागतं. से व्हेन शी सॉ जीसस ऑन द रोड. आणि जेव्हा त्या रक्तस्त्रावी बाईनं येशूंना रस्त्यावर चालताना पाहिलं. शी सेड आय विल टच हिम. ती म्हणली मी नाही सोडणार या गुरुदेवांना. I will only touch him. मी जाणार आणि त्यांना स्पर्श करणार बस. I will not talk to him. बोलणार नाही मी त्यांच्याशी काही. I will not ask him anything. काही मागणार नाही मी त्यांना काही बोलणार नाही मी त्यांच्याशी. If he is the Lord, he will know what my problem is and he will heal me. जर ते प्रभू असतील तर त्यांना माझा त्रास कळेल आणि ते जागच्या जागी मला बरं करतील. And what did she do? आणि तिने काय केलं? She touched the hem of his garment. गेली ना रक्तस्त्रावी बाई लोकांच्या गर्दीतनं जाऊन तिनं या असं काठाला येशूंच्या जगाच्या काठाला स्पर्श केला. She didn't even tell what is the problem. काय सांगितलं नाही की तिला काय त्रास होतो मी कोण मी कुच्ची माझं खानदान काय माझं स्टेटस काय माझी काही नाही. Sometimes when you go to the doctors you have to give your whole history. kadi kadi apan doctoran kade gelyanta saga itihas swatacha sangava lagto maje vadil he maje ajoba he mi ya gharat janmala ale tyancha soto maja asa ahe mala ha tras ahe. say but to jesus yeshu na you just say jesus kai sangava lagat nahi fakt mhana lagto yeshu and he will touch you bas and yeshu sparsha kartat jesus heal me lord yeshu mala barakar mhatla ki yeshu baras kartat jesus bless me lord yeshu mala aashirwad de mhatla ki aashirwad mialas mhanaycha the moment she touched jesus and jag chanala ya bai ni yeshu na sparsh kela suddenly she was healed jali na bai jagcha jagi bari praise god vayla javi hoten jalis today people are very noisy
आज लोक फार गोंगाट करतात. They are never quiet. आज लोक शांत बसतच नाहीत. They are always agitated. अलीकडची माणसं सारखीच अशी चिडलेली असतात. You can hear noises from the neighbor's house. आपल्याला शेजारा बाजारांच्या घरातन फ्लॅट मधन पण सारखा गोंगाट ऐकायला येतो. They are angry and loud. अलीकडची माणसं सारखीच अशी जोरात बोलणारी आणि चिडलेली अकराळ विकराळ असतात. It speaks of restlessness. आणि कोणी शांती न घेतच नाही अलीकडच्या जमान्यामध्ये. सगळे बेचेन आहेत, सगळे बेचेन. Some people are always on the move, very active. काही माणसं सारखी काही ना काही कामच करत असतात. हे झालं किथे, ते झालं किथे, ते झालं किथे. They are always busy. आणि सारखं नाही, मला वेळ नाही, मला वेळ नाही, मी कामात आहे, मी कामात आहे. They cannot be silent. त्यांना शांत बसताच येत नाही. They have to be doing something or the other. काही ना काही त्यांना करतच राहायला लागत असतं. ते शांत नाही बसू शकत. That feet never stay home. त्यांचे पाय कधी घरात टिकत नाहीत. They are wild and unrestrained. अशा मोकाट सुटलेले असतात काही माणसं. It's a sign of restlessness. ही सगळी बेचैन अवस्थेची चिन्ह आहेत बेटा. Some people don't even sit down and eat, they stand and eat and go to work. काही लोक स्वतःच्या घरात बसूनही जेवत नाही तर उभी राहूनच जेवतात आणि भटकन कामाला जातात. इट इज अ साइन दॅट दे डोंट नो गॉड. ही लक्षणं चांगली नाहीत काय? ही लक्षणं कशाची आहेत? ही लक्षणं याची आहेत की यांना देव माहित नाहीये. एनीवन हु इज अनकंट्रोलेबल. आणि जो कोणी असा ताब्या पलीकडे सुटलेला असतो ना. एनीवन हु इज थंडरिंग. आणि जो कोणी असा सारखा गरजतच असतो ना. एनीवन हु इज बॅडली बिहेव्ड. आणि जो कोणी सारखा वाईटच वागत असतो ना. ही इज गोइंग थ्रू अ ग्रेट इव्हिल ऑर्डील. समजून घ्यायचं की हा फार वाईट परिस्थितीत न चाललाय म्हणून त्याची अवस्था अशी वाईट आहे. ही नीड्स डेलिव्हरन्स. आणि त्याला सुटकेची गरज आहे हे त्यांनी न सांगता आपण ओळखायचं. ही नीड्स अ लिव्हिंग गॉड. त्याला जिवंत देवाची गरज आहे की त्या जिवंत देवाने येऊन त्याच्या नशी अखडलेल्या शांत कराव्या. प्रेज गॉड. आमेन. द लव ऑफ जीसस विल डू इट फॉर यू. येशूचं प्रेम तुझ्यासाठी सगळं काम करून देईल. बिलॉव्हड पीपल, देयर इज नो बेटर क्युअर फॉर फियर इन दिस वर्ल्ड दॅन टू कम टू जीसस. माझ्या प्रियांनो, या जगामध्ये तुम्हाला जर भीती वाटत असेल तर भीतीचा येशू शिवाय चांगला उपाय नाही हो. Bible says, Bible म्हणत इन साम 46 वर्स 7, स्तोत्र 46 त्यातलं सातवं वचन, द लॉर्ड ऑफ होस्ट इज विथ अस. सेनाधीश परमेश्वर आपल्या बरोबर आहे. द गॉड ऑफ जेकब इज आवर रिफ्यूज. याकोबाचा देव आपला आश्रय स्थान आहे. प्रेज गॉड. देवाला धन्यवाद. बिकॉज ऑफ जीसस. येशूंमुळे. माय हाऊस स्टँड्स. आज माझं घर उभं आहे. बिकॉज ऑफ जीसस. येशूंमुळे. माय हाऊस इज सेफ. माझं घर आज सुरक्षित आहे. बिकॉज ऑफ जीसस. येशूंमुळे. द स्ट्रीट्स विल बी सेफ. रस्ते सुरक्षित. Jesus at our service from dawn to dusk. पाटे पासून रात्री पर्यंत येशू आपल्या सेवेसाठी तयार. Jesus above politics. राजकारणावरचा येशू. Caring for the poor and the needy and the helpless. गरीब गरजवंत आणि निसहाय लोकांना मदत करायला तयार येशू. Jesus will never break a bruised reed. येशू ख्रिस्त तुटलेल्या बोरूला अजून तोडणार नाही. He won't brush aside the bruised and the hurt. जो तुटलेला बोरू आहे त्याला अजून तोडायला येशू येणार नाही. He won't disregard the small. लहानांना तो तुच्छ मानणार नाही. But he will steadily and firmly set things right in your life. तर तो हळुवार रीतीने का होईना पण सातत्याने तुझ्या जीवनात सगळ्या गोष्टी बरोबर करेल. Fear not, stand still and see the salvation of the Lord. पिऊ नकोस, अजिबात पिऊ नकोस. नीड उभारा, देव देतो ते तारण पा. This is written that you might see the almightiness of our God. हे अशासाठी लिहिलंय की देवातली महानता थोरवी आपल्याला दिसावी, कळावी आणि समजावी. I am not here on exhibition. मी इथे प्रदर्शनाला उभा नाहीये. But to impact divine truths to you concerning the love and the care and the power of Jesus. पण येशूतलं सामर्थ्य, येशूंचं प्रेम आणि येशूंची काळजी काय आहे, याचा प्रभाव माणसाच्या जीवनावर काय पडतो हे सांगायला मी इथे उभा आहे. मी इथे प्रदर्शनासाठी उभा नाहीये. इफ यू बिलीव्ह ऑन जीसस टुनाइट. आज रात्री जर तुम्ही येशूंवर विश्वास ठेवला, यू विल सी द ग्लोरी ऑफ गॉड. तुम्हालाही देवाचा गौरव स्वतःच्या डोळ्यांनी बघता. हॅव फेथ इन जीसस. येशूंवर विश्वास ठेवा. बिकॉज फेथ विल ऑलवेज हिअर ओनली जीसस. कारण विश्वास नेहमी येशूंचाच ऐकतो. फेथ विल नॉट अलाउ यू टू डाय इन द केज ऑफ सॉरोज. विश्वास तुला दुःखाच्या पिंजऱ्यात मरू देणार नाही. नेव्हर नेव्हर. कधी नाही. विश्वास तुला दुःखाच्या पिंजऱ्यात मरू देणार नाही. कधी नाही, कधी नाही. The world says, जग म्हणतं, फॉल डाऊन, पड खाली. Faith says, stand still. विश्वास म्हणतो, पड खाली नाही, नीट उभा रहा. And see the salvation of the Lord. शांत उभा रहा. आणि देव देतो तो तारण पा. As long as God lives, जोवर देव जिवंत आहे, there is no room for fear. तर आपल्याला भीतीची जागा नाही. As long as God lives, जोवर देव जिवंत आहे, there is no room for doubt. आपल्या मनात शंकेला जागा नाही. As long as God lives, जोवर देव जिवंत आहे, there is no room for anxiety. तर चिंता, टेंशन याला जागा नाही. Only a happy future.
future awaits for each one of you. देव जिवंत आहे तर तुमचं प्रत्येकाचं सुखी आणि आनंदी भवितव्य शाबूत आहे. Your case is in the hands of Jesus. तुझं जीवन येशूंच्या हातात आहे. He will surely help you out. जरूर ते तुला सहाय्य करतील. Surely he will help you out. नक्की 100 नाही 200%. He will never let you down. येशू नाही तुला चार चौकात बेइज्जत बेअब्रू करणार. Are you ready for him tonight? तयार आहात मग आज रात्री येशूंसाठी? See what he will do for you. बघा तुमच्यासाठी काय काय करतात. Thank you Lord. Stand still and see the salvation of the Lord that he will work out for you tonight. शांत उभे रहा आणि आज रात्री देव तुमच्यासाठी जे तारण आणणार आहे ते पहा. Yes, tonight. आज रात्री मी उद्या परवाचे वादे पण करत नाही. आज रात्री आता. Tonight is a glorious night. आजची रात्र फार वैभवशाली आहे. Where God will not deny you. जिथे देव तुला नाकारणार लाथाडणार नाहीये. Because you have come to his meeting. कारण तू देवाच्या दारी देवाच्या सभेला आलाय. That's why he will not deny you. म्हणून देव तुला नाकारणार नाही. Whatever is in your heart. जे काही तुझ्या हृदयात आहे. Place it before God. जे असेल ते देवासमोर ठेव. He will not let you down. देव तुला लज्जित करणार नाही. पीपल विल लेट यू डाऊन. हा लोकांचा काय भरोसा नाही. लोक तुला लज्जित करतील. माय गॉड विल नॉट लेट यू डाऊन. देव तुला लज्जित करणार नाही हे तुला मी छाती टोकून सांगू शकतो. लोकांचा मला भरोसा नाही. मॅन हॅज फेल्ड मॅन. कारण माणसाने माणसाला अपयशी ऑलरेडी केलेलं आहे. मॅन हॅज फेल्ड मॅन. माणसाने दुसऱ्या माणसाला ऑलरेडी अपयशी केलंय. सो नाऊ विल यू गो टू एनिमल्स. आता माणूस तर आपल्याला यश देईना. माता काय जनावरांकडे जाणार आहात मदतीसाठी? आर यू गोइंग टू गो टू एनिमल्स फॉर हेल्प? काय जनावरांकडे मदत मागायला जाणार आहात? यू हॅव टू नॉट गो डाऊन अँड डाऊन. यू हॅव टू गो अप अँड अप. खाली खाली नाही जायचंय आपल्याला. आपल्याला वर वर जायचंय. गॉड इज देअर. त्या आकाशात देव एक. जीसस इज देअर. स्वर्ग आहे वर एक. तिथे आर यू रेडी? तयार आहात? आर यू रेडी? तयार आहात? देन रेज वन हँड टुवर्ड्स हेवन. असाल तर एक हात असा वर करा. वन हँड प्लेस ऑन द अफ्लिक्टेड पार्ट ऑफ युअर बीइंग. आणि दुसरा हात तुम्हाला जिथे कुठे जो काय आजार असेल त्या आजारी भागावर ठेवा. इफ युअर चाइल्ड इज सिक, स्पाउस इज सिक, प्लेस युअर हँड्स ऑन देम. तुमची मुलं बाळ आजारी असतील, नवरा बायको कोणी आजारी असेल तर त्यांच्यावर हात ठेवा. अँड क्राय आउट विथ युअर हार्ट. डोळे बंद करून हृदयापासून असं रडा ना. इफ पीपल fall in the midst of you, don't worry. आणि अधेमध्ये कोणी लोक खाली पडले तर काळजी करू नका. You don't be disturbed. तुम्ही डिस्टर्ब होऊ नका. It is God working salvation for him. काय होतं? देवाचं सामर्थ्य येतं आणि देव लोकांसाठी तारण निर्माण करत असतो. You know people fall not just like that. It is the power of God. लोक अशीच खाली पडत नाहीत काही. देवाचं सामर्थ्य येतं म्हणून लोक खाली पडतात. You cannot make a man to fall. एखाद्या माणसाला आपण असं थोडं खाली पाडायला लावू शकतो. You have to really push him to fall. एखाद्या माणसाला खाली पाडायचं म्हटलं तर त्याला ढकलावं लागत, धक्के द्यायला लागतात, मग तो खाली पडतो. इट इज द डिवाइन हँड ऑफ गॉड. इथे माणसं अशी नाही खाली पडत. हा देवाचा दैवी हात आहे. आर यू रेडी? ज्या बाई इथं माणसं खाली पडतात तुम्ही तयार आहात? Come on, pray with me. तयार असाल तर चला डोळे करा बंद आणि माझ्या मागून प्रार्थना बोला. Say, my God, माझ्या देवा, I come to you. मी तुझ्याकडे येत आहे. As a sinner, मी पापी आहे. I have sinned against you. मी तुझ्या विरुद्ध पाप केलंय. Please forgive me. कृपया मला क्षमा कर. Cleanse me and wash me. मला साफ कर, मला धुऊन काढ. Make me clean. मला स्वच्छ कर. Make me holy. मला पवित्र कर. Lord, प्रभू, I need you. मला तुझी गरज आहे. I am in a desperate condition. माझी परिस्थिती फार बिकट आहे. I find no help. मला कुठूनही मदत मिळत नाहीये. I don't find any help. मला कुठूनही सहाय्य मिळत नाहीये. I have strived and struggled. मी खूप संघर्ष केलेला आहे, प्रयत्न केलेले आहे. But it is not working. पण माझ्या जीवनात मला हवं तसं होत नाही. थिंग्स आर नॉट हॅपनिंग. गोष्टी घडत नाहीये. जीसस, येशू, प्लीज फॉरगिव मी. प्लीज मला क्षमा कर. क्लेन्स मी. मला साफ कर. वॉश मी बाय द ब्लड. येशूच्या रक्तात मला आंघोळ घाल. मेक मी क्लीन. मला स्वच्छ कर. कम इन टू माय हार्ट. माझ्या हृदयामध्ये ये. चेंज माय लाइफ. माझं जीवन बदल. आय एक्सेप्ट यू. मी तुला स्वीकारत आहे. एज माय लॉर्ड. माझा प्रभू म्हणून. एज माय सेव्हियर. आणि माझा तारणारा म्हणून. टच मी नाउ. मला आता स्पर्श कर. See, now Jesus is coming. आता येशू येतात. See, Jesus is coming. लोकांच्या गर्दीत येशू येतात. Jesus is coming. येशू आले बघ. He is touching you right now. येशू तुला आता स्पर्श करतात. He is touching you right now. येशू तुला आता स्पर्श करतात. Every sickness. प्रत्येक आजार. Every disease. प्रत्येक रोग. I command you. मी आज्ञा करतो. In the name of Jesus. त्याच येशूंच्या नावात. Leave. Sword.
Leave in Jesus' name. Sort Yeshu Jana. Leave in Jesus' name. Sort Yeshu Jana. Leave in Jesus' name. Sort Yeshu Jana. See your pain is going. Ba tumcha vedana chalya. See your pain is going. Bog tujha vedana chalya. See your pain is going. Bog na tujha vedana chalya. Every headache. Doke dukhi. I command you in the name of Jesus. Yanda karto Yeshu cha naava. Leave. Lokana sort. In Jesus' name. Yeshu cha naamade. Leave in Jesus' name. Yeshu cha naamade. Every body pain. Anga vedana. I command you in Jesus' name. Yanda karto Yeshu cha naava. Leave. So in the name of Jesus. Yeshu cha naava. Leave in the name of Jesus. Sort Yeshu cha naava. Thank you Jesus. Dhanyavaad Yeshu. Thank you Jesus. Dhanyavaad Yeshu. Thank you Jesus. Dhanyavaad Yeshu. Every swelling in the body. Angaralili sus. Let it vanish in Jesus' name. Yeshu cha naava nigun jaude. Be gone in Jesus' name. Yeshu cha naava jaude. Skin disease. Tvacha rog. Leave in Jesus' name. Yeshu cha naava jaude. Every skin disease vanish. Saga tvacha rog jaude. In the name of Jesus. Yeshu cha naava. People suffering with arthritis. त्या लोकांना संधिवात झाला आहे. Lord, I pray that you touch them. प्रभु मी प्रार्थना करतो की त्या लोकांना तू स्पर्श कर. Be healed in Jesus name. येशूच्या नावात फरेवा. Spondylitis. मानेचा आजार. People suffering with spondylitis. त्या लोकांना मानेचा आजार आहे. You cannot move your neck, your body. मान तुम्हाला हलवता येत नाहीये. Or your back or whatever. तुमची मान हलवता येत नाहीये. पाठ काम करत नाहीये. The Lord is touching you now. प्रभु तुला आता स्पर्श करताय. Be healed in Jesus name. येशूच्या नावात फरेवा. Be healed in Jesus name. येशूच्या नावात फरेवा. Thank you Jesus. धन्यवाद येशू. Thank you Lord. धन्यवाद प्रभु. People suffering with tumor. ज्या लोकांना ट्यूमर झालाय. People suffering with tumor. ज्या लोकांना ट्यूमरच्या गाठी आहे. Lord touch them now. प्रभु त्यांना आता स्पर्श कर. Just place your hand on that area. आपला हात त्या भागांवर ठेवा. Let God minister to you tonight. देवाला आज रात्री तुझी सेवा करू दे. Tumor vanish in Jesus name. ट्यूमर येशूच्या नावात जाऊ दे. Lord Jesus touch them. प्रभु येशू त्यांना स्पर्श कर. And heal the body of tumor. त्यांना आरोग्य दे त्यांच्या ट्यूमर मध्ये. Ulcers. Ulcer. People suffering with ulcers. ज्या लोकांना अल्सर झालाय. Gone in Jesus name. येशूच्या नावात ते निघून जाऊ दे. Be gone in Jesus name. येशूच्या नावात ते निघून जाऊ दे. Check up, check up, check up. तपासा, तपासा, तपासा. Something is happening. काहीतरी होत आहे. Something is going away. काहीतरी निघून जात आहे. That pain is going away. तुमच्या वेदना निघून जात आहेत. That sickness is going away. तो आजार तुझा निघून जात आहे. That disease is going away. ती रोगराई निघून जात आहे. That lump is going away. ती गाठ निघून जात आहे. Every lumps in the body. प्रत्येक गाठ जी शरीरावर आली आहे. I command you in Jesus name. याना करतो येशूच्या नावात. Leave. So Lord Jesus heal them. प्रभु येशू त्यांना बरं कर. Lord Jesus heal them. प्रभु येशू त्यांना आरोग्य दे. He is touching you. पाहत तुला स्पर्श करत. He is touching you. बघत तुला स्पर्श करत. He is touching you. बघत तुला स्पर्श करत. Come on, call, call, call. चला सगळ्यांनी येशूंचा धावा करा करान करा. Call, call, call. सगळ्यांनी येशूंचा धावा करा करान करा. Stone in the kidney. किडनी मध्ये झालेले खडे. Vanish in Jesus name. येशूच्या नावात निघून जाऊ दे. Liver problem. लिव्हरचे आजार. Lungs problem. फुफसांमधला आजार. Be healed in Jesus name. येशूच्या नावात बरा होऊ दे. Back problem. पाठीचा आजार. Every pain in the back. पाठीतल्या सगळ्या वेदना. Vanish in Jesus name. येशूच्या नावात जाऊ दे. See Jesus is touching you. हा येशू तुला स्पर्श करत आहे. Something is happening. बघ बर का काहीतरी होतंय. Many people are crying out. अनेक लोक रडून रडून मागतायत. Come on, cry out to Jesus. रडा रडा येशू समोर रडा. Nobody can help you. बाकी कोणी तुम्हाला मदत करू शकत नाही. Nobody can have compassion on you. बाकी कोणालाही तुझी दया येणार नाही बर का. Nobody cares for you. कोणालाही काळजी नाहीये तुझी. ऍक्च्युअली ओनली जीसस. फक्त येशू. ओनली जीसस. फक्त येशू. बी हिल्ड इन जीसस नेम. त्या येशूंच्या नावात बरेवा. ब्लाइंड आईज बी टच्ड इन जीसस नेम. अंध्या डोळ्यांना येशूंच्या नावात स्पर्श होऊ दे. डफ इयर्स बी टच्ड इन जीसस नेम. बहिऱ्या कानांना येशूंच्या नावात स्पर्श होऊ दे. डम बी टच्ड इन जीसस नेम. मुक्यांना येशूच्या नावात स्पर्श होऊ दे. Those who are lame. जे लोक लंगडे आहेत. You cannot walk. चालता येत नाही. Now rise up in Jesus name. आता उठा येशूच्या नावात. And start walking. आणि चालायला लागा. Start walking. चालायला लागा बरं का. Something is happening. काहीतरी होतंय बरं. All over the place. सगळीकडे सगळीकडे. You have to call. सगळ्यांनी धावा करा. Call, call, call. देवाचा धावा करा करा आणि करा. Call, call, call. देवाचा धावा सगळ्यांनी उभ्या जागी करा करान करा. Issue of blood be healed. सारखा होणारा रक्तस्राव बरा होऊ दे. Women who have uterus problem be healed. ज्या स्त्रियांच्या गर्भाशयांच्या पिशव्यांना काय आजार आहेत ते बरे होऊ दे. Those women who need children be blessed. ज्या बायकांना संतानाची गरज आहे त्यांना आशीर्वाद मिळू दे. In Jesus name. येशूंच्या नावात. कॅन्सर. कॅन्सर. People suffering with cancer. त्या लोकांना कॅन्सर झाला. Lord Jesus have mercy on them. प्रभू त्यांच्यावर दया कर. And heal them. आणि त्यांना आरोग्य दे प्रभू. Tuberculosis. क्षयरोग. Lord you heal them. प्रभू तू त्यांना आरोग्य दे. Piles problem. मूलव्याधाचा आजार. Be healed in Jesus name. येशूच्या नावात बरा होऊ दे. Thyroid problem. Thyroid cha azar. Be healed in Jesus name. Yeshuncha naavat bara ude. Now you devil. Ata saitana. Who is touching the people? Jo lokanna tras deto. I command you in Jesus name. Yeshuncha naavat mi tula aadhya karto. Devil go. Saitana za. Devil go. Saitana za. In Jesus name. Hey Yeshuncha naavat za saitana.
Is somebody doing witchcraft on you? Koni tumcha karni karte ka? Somebody doing witchcraft on you? Koni tumcha karni karte ka? Leave you devil. Sod saitana. Leave you devil. Sod. In Jesus' name. Yeshu jana cha. See, the devil is leaving. Ba saitan zala. Devil is leaving. Bag na saitan nigun zala. Go you devil. Za saitana Yeshu cha nava. In Jesus' name. Yeshu cha nava. Come on, you also say. Chala tumhi pan mhana. Say devil leave me in Jesus' name. Saitana Yeshu cha naat mala sod. Say devil leave me in Jesus' name. Saitana Yeshu cha naat mala sod. Leave my family in Jesus' name. Maza parivar Yeshu cha nava sod. Leave you devil. Sod saitana. In the name of Jesus. Yeshu cha nava. Every fear leave me say. Sagri bhiti nigun jau de. In Jesus' name. Yeshu cha nava. In Jesus' name. Yeshu cha nava. Lord bless my people. Tu maza lokana aashirvadit. Whatever they ask, give it to them. He lok tula je kai magtat te tanna de. Those who need a job, give them a job. Janna nokri have tanna nokri de. Those who need promotion, give them promotion. Janna bharti have tanna bharti de. Those who need blessing, give them blessings. Janna aashirvad have tanna aashirvad de. Whatever they need, give it to them. Ya lokana je kai have te ya lokana tu de. Be blessed in the name of Jesus. Yeshu cha navat aashirvadit va. Be blessed in the name of Jesus. Yeshu cha navat alelya pratyek भक्ताने आशीर्वादित आमेन एंड आमेन 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 तथा गिव अ बिग माइटी क्लैप टू जीसस एक जोरात येशूंसाठी टाळी वाजवा यस प्रेज गॉड देवाला धन्यवाद प्रेज गॉड देवाला धन्यवाद Now is the time to pray for all your offerings that you have put in this. अत्ताची वेळ ना या सर्व टाकलेल्या दानासाठी प्रार्थना करायची वेळ आहे. So don't move, just wait for